नमस्कार दोस्तों, मैं सर्प मित्र विनय कुलकर्णी। हम आए हैं फिर एक बार साबरा गांव में सांप पकड़ने के लिए। भारी भरकम कोई सांप निकला है ऐसा उनका कहना है। देखते हैं दोस्तों, देख रहे हैं आप रास्ता कितना खराब है। ये है सारे प्रॉब्लम ग्रामीण एरिया के। बाप रे, कैसी कैसी जगह पे जाना पड़ता है। गुडनेस, रुको मन सर थोड़ा सा। गाड़ी जाएगी नहीं इससे आगे, पैदल ही निकल लेंगे। तो देखो, इसी कोठी पे हमने कुछ दिन पहले काला कोबरा पकड़ा था। उसका शीर्षक दिया था मैंने, साबरा में पकड़ा कोबरा। नमस्कार दोस्तों, हम लोग पहुंचे डेस्टिनेशन पे। यहाँ पे देख सकते हैं, यहाँ पे सांप बैठा हुआ है, एक धामन जाति का सांप है। अब मैं इनको बोल बोल के थक गया कि धामन जाति का अगर सांप रहा तो कृपया करके उसको रहने दीजिए, लेकिन आप लोग होके मानते नहीं हो। चालू, आप देख सकते हैं दोस्तों, काफी लंबा चौड़ा धामन जाति का सांप, जो जहरीला तो है नहीं लेकिन अपनी पे आया तो काटने के लिए दौड़ पड़ता है। कैमरा बोल, काफी बड़ा धामन सांप, लगभग 7-7.5 फीट का होगा। काय दादा, जायचं सोडून इकडे नाव दादा। नाही आता हे बघा, तुम्हाला मी सगळं नीट समजावून सांगितलं, त्याच्यानंतर जर तुम्ही असं बोलाल तर हे बरोबर नाही। आम्ही कोणासाठी काम करतोय, तुमच्यासाठी जाणार। विषारी साप असेल तर राहू द्या, आम्ही त्याला घेऊन जातो ना। बिनविषारी असेल तर राहू, सगळ्यात जास्त उंदर खाणारा साप आहे हा। हो नाही, आता तुम्ही ओळखून घ्या ना, आता तुम्ही ह्याच्या आधी बघितलेले आहेत ना साप, धामन साप आहे हा। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतः याला सोडून द्या पुढे। अहो धामन साप आहे दादा, नाही हा साप असल्यानंतर विषारी साप यायचे चान्सेस कमी असतात। कोठे असू द्या, मी तेच सांगू लागलो तुम्हाला। साप कोणता असो, माणसाला भीती वाटते। अहो भीती काढून टाका डोक्यात ना, तुम्हाला दिवस रात्र त्याच्यात राहायला लागतंय। मग तेच ना, आता हे जे काय आहे ही भीती तुमच्या डोक्यात बसलेली आहे, ही भीती काढून टाकायची। तेच समजावून सांगतोय ना तुम्हाला, जे काही आहे पुढचा जो त्रास तुम्हाला होऊ नये त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगू लागलो। हा सगळ्यात जास्त उंदर खाणारा साप आहे, ह्यानी जर उंदर खाल्ले तर इथं उंदर खायला दुसरा विषारी साप येणार नाही, असं एक लॉजिक असतं बेसिक। डेअरिंग नाही म्हणजे मी तुम्हाला, अहो माझं डेअरिंग तुमच्यात थोडंसं आणा, मी हे सांगतोय तुम्हाला। असे जर साप असतील ना धामनचे, धामन जातीचे, तर हे राहू द्या साप, हे बिनविषारी साप आहे, ते चावलं तरी काही होत नाही। हे बघा, ते परवाच्या दिवशी चावलं आहे, धामन का धामनच। मी त्याच्यामुळे म्हणायला लागलो, हे साप असल्यानंतर विषारी साप यायचा धोका कमी असतो, चान्सेस कमी असतात ते। आणि काय करतो हा साप, काही करतोय आता?
हा माणसाला बघितलं की पळून जाणारा साप आहे. नाही नाही तेच बोलू लागलो, असे मोठे मोठे जनावर राहू द्या, तुम्हाला शेती चांगली करता येईल. पुढे सोडून देऊ ना त्याला शेतामध्ये, इकडे नाही तिकडे पुढे सोडून देऊ. द्यायचा का पुढे सोडून? तुम्ही सांगा, बिनविषारी साप आहे दादा, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. एवढं घाबरून नाही जमत, थोडं जवळून घ्या एवढे दूर. ठीक, बरणीचं झाकण उघड. बरणीत बसून सर त्या तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी ह्यांना खूप विनंती केली की ह्याला इथेच आपण सोडून देऊयात म्हणून, पण ह्यांची काही तयारी नाही आहे, त्यामुळे ह्याला परत कुठेतरी रिलोकेट करायला लागेल, ज्याच्या मी अगेन्स्ट आहे, पण मजबुरी आहे, आता करावं लागेल. नाग होता का रे या डब्यात मागच्या वेळेस? जाईन ती एखादी गुन्हे वगैरे घ्यायची किती असेल असं नव्हतं. काय केलंय? सोडून द्यायत कुठतरी बाहेर. धन्यवाद.